नमस्कार, मी विलास बड़े। न्यूज 18 लोकमंचा या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। औरंगजेब क्रूर नव्हता असं धक्कादायक विधान जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। औरंगजेब जर क्रूर असता तर त्यानं बहादूर गडावरचं विष्णू मंदिर फोडलं असतं असं आव्हाड म्हणाले। औरंगजेब क्रूर नव्हता, औरंगजेब हिंदुद्वेष्टाही नव्हता, जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त हे वक्तव्य समोर आलंय। बहादूर गडावरचं विष्णू मंदिर फोडलं नाही असं म्हणत त्यांनी औरंगजेबाला एक प्रकारे तो कसा क्रूर नव्हता हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यातून आव्हाडांना नेमकं काय सांगायचं आहे हा सवाल सुद्धा विचारला जातोय। ज्या औरंगजेबाच्या क्रूर कहाण्या हा महाराष्ट्र इतिहासात आजवर वाचत आला त्या क्रूर कहाण्या नव्हत्याच असं त्यांना म्हणायचं आहे का? औरंगजेबाचं कौतुक की टीका? काय नेमकं करायचं आहे? औरंगजेबाबद्दल हे प्रेम का? असे अनेक सवाल या निमित्तानं जितेंद्र आव्हाड यांना विचारले जात आहे। जितेंद्र आव्हाड काय म्हणालेत ऐकूया। त्यांना बहादूर गडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं, त्यांचे डोळे काढण्यात आलं, बाजूला विष्णूचं मंदिर आहे। अफजल खान जर एवढा आपला औरंगजेब जर एवढा क्रूर आणि हिंदुत्वेष्टा म्हणजे जे काय म्हणायचंय ते, त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना। तिथनं त्यांना तुळापूरला नेण्यात आलं आणि मग जे पुढे काय झालं ते इतिहास तुमच्या डोळ्यासमोर आहे। भाजपचे आमदार राम कदम आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात। राम कदमजी, तुम्ही ऐकलं जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले, आव्हाडांच्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता? हे सगळं राष्ट्रवादी पक्षाचं ठरवून आहे। हा, एका ठिकाणी राष्ट्रवादीचे मोठे नेते म्हणतात की छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नाहीत, आणि दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादीचे दुसरे नेते जे दोनदा मंत्री राहिलेत ते औरंगजेबाचा उदो करतात। आता ज्या औरंगजेबानं क्रूरतेनं राजांचे डोळे तळपत्या त्या सगळ्या डोळ्यात घुसवून काढले, ते राष्ट्रवादीचे नेते त्यांचा पक्ष विसरतो। म्हणजे औरंगजेबाचा उदो हा थेटपणे छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजीराजांना कमी लेखणं असा अर्थ होत नाही, आमचा राजांचा अपमान होत नाही। तुम्ही औरंगजेबाचा उदो तर तेही महाराष्ट्राच्या भूमीत कराल। ज्या औरंगजेबानं संपूर्ण हयात छत्रपती शिवरायांच्या विरोधात घालवली, महाराष्ट्राचा कायम इथली अनेक मंदिरं तोडली, त्या औरंगजेबाचा राष्ट्रवादी पक्ष उदो करत असेल तर आमचा थेट सवाल माननीय शरद पवार साहेबांना आहे। पण तुमचं काय म्हणणं आहे, असं का केलं जात असावं? नाही, ठरवून केलं जात आहे हे सगळं ठरवून केलं जात आहे। त्यांच्या जे काय जे मनी असे तेच स्वप्नी दिसे आणि जे पोटात आहे तेच होटात आहे। त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या खरोखर त्यांच्या पोटात काय आहे, छत्रपती शिवरायांच्या विषयी, छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी त्यांची काय खरी भावना आहे, ती भावना या राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यातून समोर येते। पण औरंगजेबाबद्दल इतकं प्रेम का? उद्देश काय नेमका? हे हिंदुत्व विरोधी आहे। वारंवार आपण पाहिलं असेल की अयोध्येमध्ये ज्यावेळेस 450 वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा जीर्णोद्धार होत होता, त्यावेळेस हेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते त्या भूमिपूजनावर सवाल उचलत उपस्थित करत होते। म्हणजे यांचा हिंदू द्वेष लपलेला नाही आणि आज तर जाहीरपणे औरंगजेबाचा उदो राष्ट्रवादी पक्ष जर करत असेल तर छत्रपती शिवरायांना मानणारा मावळा महाराष्ट्रातला त्याला काय वाटलं असेल? उद्धव ठाकरेंची काय भूमिका आहे? अरे तुमच्या आमच्या राजांना कमी हजर राष्ट्रवादी पक्ष त्यांचे नेते जर लेखत असतील तर अजूनही उद्धव ठाकरे त्याच राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर स्वतःच राजकारण करणार, त्या लात मारून हाकलून देणार आणि युती तोडणार त्यांच्यासोबत, हा खरा सवाल आहे। राम कदमजी, मुद्दा अगदी स्पष्ट आहे। त्या पहिल्या वाक्यात ते म्हणतायत की सळईनं डोळे काढले शंभूराजांचे। जर इतका क्रूर कर्मा तो होता ज्यांनी संभाजीराजे छत्रपतींना अशा प्रकारे हाल हाल करून मारलं, तो क्रूर वाटत नाही? आता हे अफजलला पण ज्यांनी ते 35 तुकडे केले त्यालाही ते म्हणतील की तो क्रूर नाही म्हणून। मी व्यक्तिविशेष टिप्पणी करत नाही, मी पक्ष म्हणून टिप्पणी करतो। इतक्या निर्दयतेने मारल्याच्या नंतर आणखी कोणती निर्दयता शिल्लक राहते की ज्या निर्दयतेला क्रूर म्हणता येईल?
मुळात एखाद्याचा जीव घेणं, एखाद्याला हालाहाल करून मारणं ही क्रूरता नव्हे. ही राष्ट्रवादीची पक्षाची छत्रपती शिवरायांविषयी, राजे संभाजींविषयी जो काही अप्रत्यक्ष लपलेला द्वेष आहे ना, ठीक आहे रामकदमजी, मी येतो तुमच्याकडे. आता आपल्या सोबत संतोष शिंदे जोडले गेलेले संभाजी ब्रिगेडचे. संतोषजी, ज्या प्रकारचं वक्तव्य आता समोर आलेलं आहे जितेंद्र आव्हाड यांचं, वाद निर्माण झाला या सगळ्या वक्तव्याच्या नंतर, तुमची काय प्रतिक्रिया आहे वक्तव्याबद्दल? औरंगजेबाचा जो पुळका दाखवला गेलेला आहे त्याला तुम्ही समर्थन करता? तुमची काय भूमिका आहे? औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता, त्याचा पुळका कुणाला असायची काही गरज नाही आणि कुणी पक्षीय राजकारण करायची सुद्धा गरज नाही. मुळात छत्रपतींचा इतिहास खरा आणि सत्य सांगितला जातो का? महाराष्ट्रामध्ये पाठ्यपुस्तकामध्ये शिकवला जातो का? कोण एखादं वक्तव्य केलं की त्याच्यावर सगळे तुटून पडतात? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जर वादग्रस्त वक्तव्य कुणी करत असेल तर महाराष्ट्र तुटून पडणारच त्यांच्यावरती. का तुटून पडू नये? तुटून पडणार, सुट्टी देणारच नाही. आणि जो जो वक्तव्य चुकीचं करेल तो आमच्यासाठी शिवद्रोहीच असेल. पण या सगळ्या याच्यामध्ये भाजप आता जे रामकदम साहेब ज्या पद्धतीची भूमिका घेत आहेत, ज्या पद्धतीनं बोलत आहेत, हे कोश्यारीच्या संदर्भात कुठे गेले होते? मला कुणाच्या विषयी बोलायचं नाही, परंतु यांचे चार चार वाचाळवीर आमच्या महापुरुषांना अत्यंत वाईट पद्धतीनं बोलतात ही परंपरा महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे आणि हे सगळं जाणीवपूर्वक होते. आमचे मूलभूत प्रश्न. पण मग संतोषजी, मुद्दा हाच आहे ना, कोश्यारींनी केलेल्या वक्तव्याच्या बद्दल भाजपच्या नेत्यांनी बोलायचं नाही आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तुम्ही बोलायचं नाही किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बोलायचं नाही? सर्व काय संबंध आहे? राष्ट्रवादीचा कुठलाही प्रवक्ता असू द्या, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. जो वाईट वक्तव्य करेल तो आमच्यासाठी शत्रू असेल. मग सांगा आता जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याबद्दल तुमची भूमिका काय? जर जितेंद्र आव्हाड साहेबांनी तशी भूमिका घेतली, वक्तव्य केलं असेल, आम्ही त्यांचा सुद्धा निषेध करतो. आम्ही कुणाचा अजिबात काही हे करायची गरज नाही. आमच्यासाठी छत्रपती सर्वोच्च आहेत, आमच्यासाठी छत्रपतींचे विचार सर्वोच्च आहेत. पण जाणीवपूर्वक जे जे अशा पद्धतीनं वक्तव्य करून महाराष्ट्राची दिशाभूल करतायत, जनता शिवप्रेमी आणि मावळे या कुणालाही सोडणार नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे, धन्यवाद संतोषजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आमदार राम कदम सुद्धा आता आपल्या सोबत होते. राम कदमजी, तुमचेही आभार. तर एक नवा वाद जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याच्या नंतर निर्माण झालाय. हा वाद निर्माण झाला, स्वाभाविकपणे त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि आता या वादानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सारवासारव केली आहे. आव्हाडांनी आता वक्तव्यावर पुन्हा सारवासारव करताना औरंगजेब क्रूर होता असं म्हटलेलं आहे. चूक त्यांना उमगली, कारण बोलण्याच्या ओघात त्यांनी भलामण सुरू केलेली होती जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाची. अशा प्रकारची टीका त्यांच्यावरती सुरू झाली आणि चहूबाजूनं ही टीका सुरू झाल्यावर आता त्यांनी सारवासारव करायला सुरुवात केली आहे. काय म्हणालेत आता सारवासारव करताना जितेंद्र आव्हाड, ऐकूया. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये औरंगजेबासारखा क्रूर सुलतान ह्याला एकदाही यश मिळू शकलं नाही. म्हणजे शेवटी औरंगजेबाचा मृत्यू दिल्लीला न होता औरंगाबादला झाला. त्यांनी अनेकदा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर, संभाजी महाराजांच्या स्वराज्यावर क्रूर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक सुफी संतांच्या हत्या केल्या, अनेक देवळं पाडली. त्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केलं, कैद करून हलाल केले. पण संभाजी महाराज हे तरीही त्याला शरण गेले नाहीत, ह्याच्यात संभाजी महाराजांचं शौर्य, धैर्य, चिकाटी व आपलं स्वत्व किती जागेवर होतं
हेच ते सर्वात मोठं ऐतिहासिक उदाहरण आहे. म्हणजे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना मी आग्र्यामध्ये मी मागे उभा राहणार नाही असं ठामपणाने औरंगजेबाला सांगितलं, तेवढेच ठामपणाने संभाजीराजे त्यांच्या समोर उभे राहिले, औरंगजेबासमोर उभे राहिले. त्यामुळे संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, याच्यात कुठेही दुमत असता कामा नाही. पण धर्मवीर ही संकल्पना छोटी करून त्यांच्या मागे चितकवण्याचं जे काम चालू आहे ते अत्यंत वाईट आहे. स्वराज्यामध्ये सगळे चाले, सगळ्यांचा समावेश होतो, त्याचे ते रक्षक होते. ते महाराष्ट्र धर्म जो स्थापन केलेला तत्कालीन इतिहासामध्ये, मराठा धर्म जो स्थापन केलेला तत्कालीन इतिहासामध्ये, त्याचे ते रक्षक होते हे कोणीही अमान्य करत नाही. तर आता नवा वाद निर्माण झाला, याच्या आधी वाद निर्माण झाला अजित पवारांच्या वक्तव्यामुळे. छत्रपती संभाजीराजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर या संदर्भात अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलंय. याचे पडसाद राज्यभर उमटलाय. पुणे, नाशिक, ठाणे, जालन्यासह राज्यात ठिकठिकाणी भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर नाशिकमध्ये अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. ठाण्यातसुद्धा जालन्यातही भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांनी केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे कोट्यवधी लोकांचं दैवत आहे. त्यांनी देशासाठी, धर्मासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलं. स्वतःच्या शरीराच्या हाल अपेष्टा होऊन देखील त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला नाही हा इतिहास आहे. असं असताना देखील केवळ मतांसाठी, काही विशिष्ट समाजाच्या मतासाठी अजितदादा पवार इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगजेबाला मानणारा जो वर्ग आहे त्याला आकर्षित करण्यासाठी अजितदादांचं हे वक्तव्य आहे. परवा अजितदादा पवार यांनी विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने वक्तव्य केलं, ह्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. संभाजीराजे होय ते धर्मवीरच होते, त्यांनी हिंदू समाजाच्या हिताच्या साठी त्यांनी काम केलं. अजितदादा पवार हे कायमच असे वादग्रस्त वक्तव्य करतात, संभाजीराजेंचा अवमान करून त्यांनी सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, नाहीतर त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आणि धर्मवीरही होते असं विधान संभाजीराजे छत्रपतींनी केलंय. अजित पवार यांचं वक्तव्य चुकीचं असून जबाबदार पुढाऱ्यांनी बेजबाबदार आणि वाद निर्माण करणारं वक्तव्य टाळावं. अभ्यास करण्यापूर्वी बोलणं किंवा बोलण्यापूर्वी अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि अभ्यास करण्यापूर्वी बोलणं टाळावं असा सल्लाही अजित पवार यांना त्यांनी दिला. अजित पवारांनी कुठला रेफरन्स घेऊन त्यांनी ती वाच्यता केली हे त्यांनीच सांगावं. माझा उलट त्यांना सूचना ही राहील की कुठलेही ऐतिहासिक संदर्भ, ऐतिहासिक घटना जर बोलायची असेल तर त्याचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं हे साफ चुकीचं आहे, अर्धा सत्य बोलले. त्यांनी स्वराज्य रक्षक बोलले ते बरोबर आहे, पण धर्मरक्षक नव्हते, धर्मवीर नव्हते, हे साफ चुकीचं आहे. माझी सगळ्या पुढाऱ्यांना विनंती राहील की इतिहासाच्या बाबतीत तुम्ही घटना जे काही कोट करता, तुम्ही आताच कालखंड बघता आणि तो 300 वर्षाच्या अगोदर जाता, हे बरोबर नाही आहे. आणि इतिहासकारांनी जे अनालिसिस केले त्याचं आपण आत्मचिंतन करायला पाहिजे आणि आत्मचिंतन करून आपण समाजाला दिशा कशी देऊ शकतो. एवढा मोठा इतिहास आपला आहे, असं काहीतरी विकृत तुम्ही काहीतरी बोलून जाता आणि वादविवाद परत निर्माण करता, हे जबाबदार पुढाऱ्यांना हे शोभत नाही. काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओके हाय या ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आलेले शिंदे गटाचे फायरब्रँड नेते शहाजीबापू पाटील सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आले.
शहाजी बापू पाटलाने एक दोन नाही तब्बल 9 किलो वजन कमी केलंय. बंगळुरू इथं हॅपीनेस कार्यक्रमातल्या पंचकर्म उपचार घेतल्यानंतर त्यांनी हे वजन कमी केल्याचं समोर आलंय. आता शहाजी बापू यांनी वजन घटवल्यानं ते चर्चेत आले. त्यांनी स्वतःमध्ये केलेला हा बदल अनेकांना आश्चर्याचा धक्का देणार आहे. गेली 10 दिवस मी बेंगलोरमध्ये श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात सुदर्शन क्रिया आणि पंचकर्म करण्यासाठी आलो होतो. पहिली 5 दिवस त्यांनी पंचकर्मच्या सर्व क्रिया केल्या, वजन बऱ्या चांगल्या प्रकारे कमी होत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. रूपकुमार शाह हे कुपर रुग्णालयाचे माजी कर्मचारी आहेत. त्यांनी सुशांतच्या मृत्यूबाबत काही धक्कादायक खुलासे केले होते. त्यांचा सुशांतचा मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओ राणेंनी ट्विट केला. हे स्पष्ट आहे की रूपकुमार शाह हे सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह घेऊन जाणारे होते. सुशांतच्या शवविच्छेदनाच्या दरम्यान ते तिथं उपस्थित होते. शेवटी सत्य बाहेर येतं. अब बेबी पेंग्विन जास्त लांब नाही, न्याय मिळेल, असं ट्विट नितेश राणेंनी केलं. आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत होतो की सुशांत सिंगची आत्महत्या नाही हत्या आहे. आणि आता हळूहळू जसे पुरावे बाहेर यायला लागलेले आहेत, रूपकुमार शाहजीने तेव्हा ठणकावून सांगितलं की ते स्वतः पोस्टमॉर्टमच्या इथे उभे होते आणि त्यांनी पोस्टमॉर्टम करत असताना ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्यावरून सरळ स्पष्ट आहे की सुशांत सिंगनी आत्महत्या केली नव्हती पण त्याची हत्या झालेली. त्यानंतर असंख्य लोकांनी त्यांच्या ह्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले की ते खरंच होते का नाही होते. आणि आज सकाळी जो व्हिडिओ ट्विटच्या निमित्ताने बाहेर आलेला आहे त्यावर हे निश्चित झालंय की रूपकुमार शाहजी हे त्या दिवशी कूपर हॉस्पिटलमध्येच होते. त्यांनीच पोस्टमॉर्टम केलाय आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी आता SIT आणि CBI निमित्ताने तपास होणार आणि बेबी पेंग्विन पर्यंत हा तपास पोहोचणार हे आता निश्चित झालेलं आहे. श्रीजानला आत्महत्या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा श्रीजानच्या कुटुंबियांनी आरोप केलाय. इतकंच नाही तर तुनिशाच्या आत्महत्येला तिची आई जबाबदार असल्याचा आरोप केलाय. तसंच तुनिशाच्या कधीही मशिदीत गेली नाही, तो फोटो शूटिंगमधला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जहां तक तुनिशा का ये सुसाइड का प्रकरण है उसमें शिजान या उसके पूरे परिवार का दूर दूर तक ना तो कोई लेना है ना तो कोई देना है. शिजान का और तुनिशा का 15 दिन पहले जो ब्रेकअप हुआ था वो पूरे समाज के सामने है, मीडिया के सामने है, पुलिस इन्वेस्टिगेटिंग एजेंसी के सामने है. उसके बाद उनके आपसी संबंध बहुत ही अच्छे थे. व्हाट्सअप कॉन्वर्जेशन जो पुलिस के पास ऑलरेडी रिकवर्ड हो चुका है क्योंकि शिजान को फीवर एंड ब्रेन हॉस्पिटल से ही पिक कर लिया गया था, डिटेन कर लिया गया था. उसका मोबाइल उसी वक्त वहीं से उसके पुलिस के पास आ गया था. व्हाट्सएप में ऐसा कोई चीज़ नहीं निकल के आया है जहां पे शिजान या तुनिशा के बीच में किसी भी तरह का आपस में कोई मतभेद थे. वो दोनों लाइफ में मूव ऑन हो चुके थे. तुनिशा से मेरा बहन का रिश्ता था, भले खून का रिश्ता नहीं था लेकिन एक एहसास था, एक बॉन्ड था जो हमने बहुत अच्छे से शेयर किया है. मेरा उससे बड़ी बहन का रिश्ता था. उसको तकलीफ में हम नहीं देख सकते थे किसी भी कीमत पर, उसमें चाहे शिजान हो, चाहे मैं हूँ या मेरी मदर हूँ. हिजाब, दरगाह, ये कहीं से कहीं तक उठता ही नहीं सवाल, क्योंकि हम जो भी अपना रिलीजन मानते हैं वो हमारी पर्सनल चीज़ है, हमारी पर्सनल स्पेस में होता है. हम उसके लिए यहाँ पे किसी को फोर्स नहीं करते. बॉलिवूडमध्ये लव जिहाद गँग सक्रिय असल्याचा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केलाय. तुनिशाला न्याय मिळवून देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. राम कदम यांच्या या आरोपानं मोठी खळबळ उडाली. तुनिशा शर्मा के मौत का गंभीर मामला
महाराष्ट्र सरकार की ओर से स्पष्ट निर्देश पुलिस को दिए गए हैं, सभी तथ्यों को खंगाला जाए, जो बिंदु सामने आ रहे हैं, जो बातें सामने आ रही हैं, वह सारी बातें, क्या यह लव जिहाद के कारण मौत हुई है, उस दिशा की ओर बढ़ रही है। आवश्यकता यदि होगी तो पुलिस के द्वारा नार्को टेस्ट भी की जाएगी, पर तनुषा शर्मा के परिवार को न्याय मिलेगा, किसी के साथ भी अन्याय नहीं होगा। संजय राऊत यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर हल्ला बोल केलाय, दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करायला हवं। दीपक केसरकरांनी जे विधान केलं त्यावरून त्यांनी त्यांच्या गटात आणखी काही गट निर्माण झाल्याचं दिसतंय अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली। हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, हा गटही टिकणार नाही, त्यापैकी बरेच लोक भाजपत प्रवेश करतील, तेच त्यांचं अंतिम ध्येय आहे असंही ते म्हणाले। राऊतांच्या वक्तव्यावर शिंदे समर्थक आमदारांकडून जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली। दीपक केसरकरांना वाटतंय दोन्ही गट एकत्र यावेत असं त्यांचं आता त्यांनी आत्मपरीक्षण केलं आणि त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांच्याकडून हे विधान बाहेर पडतंय, म्हणजे त्यांच्या गटामध्ये अजून काही गट निर्माण झाले आणि तिथे टोळी युद्ध सुरू आहे ही आमची माहिती आहे। कालच तुम्ही अब्दुल सत्तारांचं जे मंत्री आहेत ऐकलं असेल की माझ्याच गटातले लोक माझ्याविरुद्ध माझा कार्यक्रम काय करेक्ट कार्यक्रम करतायत ह्याच्यावरून काय ते तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या। आमच्या भाजप शिवसेनामध्ये किंवा आमच्या 50 आमदारामध्ये कुठलंही टोळी युद्ध नाही आहे आणि त्यांना असं वाटतं की यांच्यामध्ये टोळी युद्ध व्हावं, पण त्यांचं हे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही। एकनाथ शिंदे साहेब आमच्यातले काही गैरसमज गैरसमज असतील ते दूर करतील आणि काही टोळी युद्धाचा वगैरे काही भाग नाही। आणि भाजपचं 145 मिशन आहे, आमचं पण 100 मिशन आहे आणि ज्यावेळेला आम्ही भाजप सेना म्हणून ज्यावेळेला आम्ही 245 पर्यंतचा टप्पा गाठू त्यावेळेला संजय राऊतांना भांडी धुंडी घासायचंच काम शिल्लक राहणार आहे, बाकी त्याला काही काम शिल्लक राहणार नाही आहे। जर 145 असेल त्याच्यामध्ये शिंदेगड कुठे आहे? भाजपचे 145 असेल मग शिंदेगटाचे लोक आहेत ते का धुणी भांडी करायला ठेवणार का? याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या पायरीवरही अनाकुण उभं करत नाही, ही तात्पुरती तडजोड आहे। संजय राऊत हे ज्योतिषी सुद्धा आहेत आणि तसं प्रचंड महाराष्ट्रातलं मोठं व्यक्तिमत्व आहे। मला असं वाटतंय 288 जागा आहेत, भारतीय जनता पक्ष असं म्हणत असेल की आमच्या 145 येणार, तर त्यामध्ये आमच्या आणखीन जर 50 मिळाल्या तर त्या ती संख्या किती होते? तेवढ्या संख्या येईल भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना असं गृहित धरायला हरकत नाही, त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे। साधारणतः 200 दरम्यान ह्या जागा भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे येतील असा यांनाच विश्वास आहे संजय राऊतांना। बाकी राहतो भांडी घासण्याचा विषय, मला असं वाटतं ते आता तेच काम करतायत आणि ते आणखीन कोणीतरी करावं अशी त्यांची इच्छा असेल तर आणखीन शोधा म्हणावं। निवडणुकीत पडल्यावर लक्षात आलं की हायवेला ब्रेकर का असतात, ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडी बरोबर चालवतो असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं। निवडणुकीत जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचा अनुभव सुद्धा असून निवडणुकीत पडल्यानंतर बेटा ठीक से चल नाही तो फिर से ॲक्सिडेंट हो जाएगा हे लक्षात घेऊन मी पण सुधारलो अशी प्रतिक्रिया पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांनी एका कार्यक्रमाच्या दरम्यान बोलताना दिली। जनता मत देते त्याला राजा ठरवते, मला निवडून येण्याचा बी अनुभव आहे आणि पडल्याचा बी अनुभव आहे, 5 पडल्याचा मला अनुभव आहे। आणि त्यावेळेस लक्षात आलं की हायवेला ब्रेकर का असतात, तर गाडीचा वेग जर जास्त झाला तर ब्रेकरची गरज असते आणि ब्रेकर आल्यानंतर मग माणूस गाडी बरोबर चालत होतो, मग 5 मी सुधारलो की बेटा ठीक से चल नाही तो फिर से ॲक्सिडेंट हो जाएगा। चिपळूणमध्ये नदी जाणूया या कार्यक्रमाच्या दरम्यान भास्कर जाधवाने जंगलतोडीबाबत एक अजब दावा केला। कोकणात फार कमी जंगल आहे त्यामुळे जमिनीची धूप कोकणात होत नसल्याचा निर्वाळा भास्कर जाधवाने केला। झाड तोडताना ते मुळासकट तोडलं जात नाही त्यामुळे धूप होईल कशी
असा उलट प्रश्न करत जंगल तोडायला समर्थन नसल्याचं त्यांनी म्हटलं. पण जंगल तोडीमुळे जमिनीची धूप होते हे खरं नाही असा अजब दावाही त्यांनी केला. झाड तोडीवर तुमचा खूपच मोठा जोर आहे, माझा विरोध नाही, त्याला बंदी कराच, याबद्दल दुमत नाही. पण तुम्ही सातत्याने काय सांगता की झाड तोड झाल्यामुळे जमिनीची धूप होते, कशी काय होते? आपल्याकडे झाड तोड झाली, मला दुरुस्त करा चुकत असेल तर, तुमच्या भावनेच्या विरोधात मी बोलतो असं अर्थ होईल. पण झाड तोड झाली तर जमिनीची धूप कशी काय होते? कुठल्या अर्थानं होते? कारण झाड तोडत करत असताना आपण काही झाड उकरून काढत नाही. जमिनीची धूप व्हायला झाड उकरून कुठे काढतो? जालना जिल्ह्यातल्या रामनगर सहकारी साखर कारखान्याचं साहित्य अर्जुन खोतकर यांनी भंगारात विकून खाल्ल्याचा गंभीर आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. रामनगर सहकारी साखर कारखाना हा खोतकरांनी सरकारची फसवणूक करून घेतला. आता जालना ते नांदेड समृद्धी महामार्ग त्या कारखान्यातून जातोय, त्यामुळे खोतकरांना याचे पैसे न मिळता ज्या शेतकऱ्यांच्या या जमिनी गेल्या त्यांना याचे पैसे मिळाले पाहिजेत असा पवित्रा गोरंट्याल यांनी घेतला. आता तुम्ही म्हणतात मी मी कारखाना सुरू करणार, तुमच्या वाढदिवस आले की कारखाना, दिवाळी आले की कारखाना. अरे कारखान्यामध्ये बॉयलर नाही, कारखान्यात सामान नाही, कारखान्यात मशिनरी नाही, तो कुठून करणार? हे प्रश्न आहे. काय केलं असं त्याचं? विकलंय भंगार म्हणून त्यांनी विकलंय. आता ते गेले गटात, शिंदे गटात कशासाठी गेले? स्वतः नाके भेटले पाहिजे, शुगर फॅक्टरीमध्ये समृद्धी टाकून पैसे घेतले की गप. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक यावरून राजकारण तापलंय. अजित पवार यांच्या वक्तव्याविरोधात शिर्डीत भाजपनं मोर्चा काढला. अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये भाजपचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. अजित पवार यांच्या त्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर तीव्र संताप व्यक्त केला जातोय. छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दलचं ते वक्तव्य अजित पवार यांनी सभागृहात केलेलं होतं, त्या वक्तव्याच्या नंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटतात. हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. हरीश, काय नेमकं म्हणणं आहे सगळ्या मोर्चेकऱ्यांचं, कसा प्रतिसाद होता या मोर्चाला? अजित पवारांनी जे संभाजी राजांबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या निषेधार्थ आज हा मोर्चा सुरू झालेला आहे. आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या मोर्चात आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातले सगळे भाजपचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी असतील, मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. हा मोर्चा समोर जाणार आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी अजित पवारांच्या निषेधार्थ हे सगळे कार्यकर्ते एकत्र राधाकृष्ण विखे पाटलांशी बोलूया. काय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा. राधाकृष्ण विखे पाटील आपल्या सोबत आहेत, काय म्हणणं आहे, काय मागणी घेऊन आज हा मोर्चा? महाराष्ट्राचं दैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल जे काही अनुद्गार काढले गेलेले आहेत, सर्व त्यांचा राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अजित पवार यांचा निषेध करण्यासाठी, त्याचा धिक्कार करण्यासाठी हा मोर्चा आहे. आपल्या सर्वांना त्याची कल्पना आहे, धर्मवीर संभाजी महाराज हे धर्मवीर होते आणि ते धर्मवीर राहणार अशा प्रकारची भावना माणसाच्या जनमनामध्ये आहे. मुंबई महापालिकेतलं भाजप पक्षाचं कार्यालय पुन्हा सुरू करण्यात यावं, भाजपच्या माजी नगरसेवकांनी ही मागणी केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक मुंबई महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी मुंबई महापालिकेत आले आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व पक्षांचं कार्यालय शिवसेना शिंदे ठाकरे गटाच्या शिवसेना पक्ष कार्यालयावरून झालेल्या गोंधळानंतर बंद करण्यात आलं. आता हे पक्ष कार्यालय सुरू करण्यात यावं यासाठी भाजपचे माजी नगरसेवकांचं शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे. याआधी ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिलं, आता भाजपचे माजी नगरसेवक हे निवेदन देत आहेत. सुष्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुष्मिता, काय अधिक तपशील आहे?
मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेतील सर्व पक्ष कार्यालय ही सील करण्यात आलेली होती आणि त्यामुळेच गोंधळ निर्माण झालेला आहे. सध्या आपण बघतोय ठाकरे गटाच्या या कृतीनंतर एकूणच शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचे नगरसेवक यांनी आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता भाजपचे मुख्य गटनेते असणारे प्रभाकर शिंदे आणि इतर काही माजी नगरसेवक हे आयुक्तांची भेट घेत आहेत आणि त्यांना निवेदन दिलं जाणार आहे. ज्या पद्धतीने ही कार्यालय बंद झालेली आहे त्यामुळे अनेक कामांना अडथळा निर्माण होतोय. नेमकं काम करायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आणि त्याचमुळे पुन्हा एकदा आपण बघतोय की हे कार्यालय सुरू होणार की नाही याकरता आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे. धन्यवाद सुष्मिता, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बातमी अहमदनगरच्या नामांतरासंदर्भातली. अहमदनगरच्या नामांतरासाठी सरकारनं आदेश जारी केलेत. अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं नामांतर करण्याची मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनात केली. याची सरकारनं दखल घेत अहमदनगर महानगरपालिकेला महासभेत ठराव घेऊन तो संमत करून सरकारला पाठवावा असं पत्र लिहिलं. मात्र अहमदनगर महापालिकेत ठाकरेंच्या पक्षाची सत्ता असल्यानं महानगरपालिकेतील सत्ताधारी याबद्दल काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. नामकरणाचे प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. अनेक दिवसाच्या आता संभाजीनगरची मागणी आहे, नगर शहराच्या नामकरणाची मागणी आहे. मला वाटतं जनतेच्या भावनेचं आदर सरकार निश्चितपणे करील, परंतु काळाच्या योगामध्ये असे निर्णय करताना सगळ्या सर्व गोष्टीचा विचार करूनच निर्णय करावा लागतात. पण सरकार मला वाटतं त्यामध्ये या बाबतीमध्ये सकारात्मक आहे एवढं मी सांगेन. मुझे मालूम नहीं, मुझे संभाजीनगर का नाम बदलने के बारे में उद्धव जी ने जो प्रस्ताव दिया था उसका क्या हो गया उस बारे में पहला बताना चाहिए. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई अहमदाबाद हायवेवर धावत्या कंटेनरला भीषण आग लागली. पालघरच्या डहाणूतील उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटनं ही आग लागल्याचं बोललं जात आहे. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. कोल्हापूर ते सोलापूर फक्त वाद आणि वादच ओढवून घेतलेल्या आणि वाद निर्माण केलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी किरण लोहार 25,000 लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. शिक्षणाधिकारी किरण लोहार तसंच अन्य एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागानं सापळा रचून ताब्यात घेतलं. किरण लोहार यांनी गेल्या 9 वर्षाच्या कार्यकाळात 50 कोटींपेक्षा अधिकची संपत्ती जमवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गैरमार्गाची संपत्ती आढळून आल्यास अपसंपदा अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. औरंगाबादमधून एक मोठी बातमी समोर येते. पैशाच्या वादातून 2 जणांना भोसकण्यात आलंय. वाळूत उद्योगनगरीतील जोगेश्वरी परिसरातली ही घटना असून या दोघे जण गंभीर जखमी आहेत. आज पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास वाळूत उद्योगनगरी जोगेश्वरी परिसरात पैसे देणे घेण्याच्या किरकोळ वादातून 4 ते 5 जणांनी मिळून 2 जणांवरती प्राणघातक हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मात्र या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. जखमींची नावं अप्पा आणि सागर असल्याचंही कळत आहे. या प्रकरणी कृष्णा मगरे, अनिल येडके आणि करण चौथमाल, आकाश शेरे आणि सुंदर चौथमाल यांच्या विरोधात MIDC वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातून एक धक्कादायक बातमी आहे. एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी चोरी करणाऱ्या केअरटेकर पती पत्नीला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याच्या कल्याणीनगर भागातल्या एका बंद घरातील तब्बल 57 तोळे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अशा एकूण 47 लाख रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला. मात्र चोरीच्या अवघ्या 24 तासाच्या आत आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं. त्यामुळे येरवडा पोलिसांचं मोठं कौतुक करण्यात येत आहे. या प्रकरणी
राजपाल हारगे आणि पत्नी उर्मिला हारगे या चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. नाशिकच्या इगतपुरीमध्ये जिंदाल कंपनीला भीषण आग लागली. या आगीत दोघांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झालेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये. तर शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. दरम्यान कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. कामगारांना सर्व मदत करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. सर भूकंप हुआ था ऐसा लग रहा है ऐसा कि जैसे कुछ फूट गया ऐसा लग रहा था और पूरा आग जल रहा है. उसके बाद आपने क्या किया? उसके सर उसके बाद हम लोग आ गए सर बाहर गेट के बाहर आ गए. तो ऐसे भूकंप हुआ जैसे फूट गया तो सब पब्लिक निकल निकल के बाहर भागने लगी तो हम भी बाहर सब लोग आ गए. मेरे को पता चला जब यहाँ आया कि आग लग गई है तब मेरे को पता चला. अब बाकी इसके बाद में हम चले गए झोपड़ी जुग्गी में वहाँ. अकोल्यातील MIDC क्रमांक 4 मधील गट्टू बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या सहाय्यानं आग विझवण्याचं काम सुरू आहे. ही आग इतकी भयंकर आहे की पाण्याचा मारा केल्यावर सुद्धा ती विझत नाहीये. या कारखान्याच्या बाजूलाच गॅस गोडाऊन आहे म्हणून ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या कारखान्यात आग विझवण्याचं कुठलंही साधन नसल्यानं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी मालकाविरोधात पोलिसात तक्रार दिल्याचंही म्हटलंय. यानंतर बातमी आहे ती राज्यातल्या डॉक्टरांच्या संपाची. राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर गेलेत. शनिवारपर्यंत वेळ देऊनसुद्धा सरकारकडून चर्चेचं निमंत्रण मिळालं नसल्यानं निवासी डॉक्टरांनी संपाचं हत्यार उगारलंय. राज्यभरातील 5,000 अधिक निवासी डॉक्टर या संपात सहभागी झालेत. मुंबई पुणे नागपूर कोल्हापूरसह राज्यात ठिकठिकाणी मार्ड संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. दरम्यान रुग्णांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत. काही दिवसांपूर्वी मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी आपल्या मागण्या प्रशासनाच्या समोर मांडत संपावर जाण्याचा इशारा दिला. 1 जानेवारीपर्यंत सरकारनं मागण्यांबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा अशी मागणी मार्डच्या डॉक्टरांनी केली. मात्र त्याला सरकारकडून प्रतिसाद मिळाला नसल्यानं मार्डच्या डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. खरं म्हणजे हे संपावर जाण्याआधीच परवाच काल नागपूरमध्येच आमचे जे सेक्रेटरी आहेत आमचे कमिशनर आहेत यांनी या संदर्भामध्ये मार्डच्या सगळ्या प्रतिनिधींसोबत बैठक केली आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टींचं त्यांना समजून सांगितलं की 1432 लोकांच्या जागा सिनियर रेसिडेन्सी ज्या आहेत SRच्या त्या आपण तात्काळ करतो आहोत. फक्त 10-15 दिवसाचा वेळ त्याला लागेल आणि हाय पॉवर कमिटीची मीटिंग त्याला मिनिट्सही दाखवले सगळं झालं की सगळं झालेलं आहे. खरं म्हणजे हा विषय त्यांचा महत्वाचा विषय आणि प्रमुख विषय आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. रत्नागिरीतून हापूस आंब्याची पहिली पेटी पुणे मार्केटला रवाना होतीये. रत्नागिरी तालुक्यातल्या गावखडीमधून सहदेव पावसकर यांच्या बागेतून 4 डझन आंब्याची पेटी रवाना होतीये. 4 डझनांच्या या आंबा पेटीला 20,000 भाव मिळण्याची शक्यता आहे. याबाबत आंबा बागायतदार पावसकर यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन सावंत यांनी. आज रत्नागिरीतली पहिली वहिली पेटी ही पुणा मार्केटला दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पावसकर आंबा बागायतदार आहेत यांची पहिली पेटी रत्नागिरीतून जात आहे आणि पहिली पेटी मार्केटमध्ये पाठवण्याचा बहुमान आज त्यांना मिळालेला आहे. अधिक माहिती या संदर्भात जाणून घेऊया. काय सांगाल आज पहिली पेटी तुमची पुणा मार्केटमध्ये दाखल होते साधारण या पेटीला किती भाव मिळेल आणि ही पेटी किंवा हे उत्पादन घेताना तुम्हाला काय अडचणींना सामना करावा लागला? हा ह्याला फळ फूल आल्यापासून साधारण 4 महिने जातात. त्याप्रमाणे ह्याला सप्टेंबरमध्ये फूल आलं
सप्टेंबरच्या सुरुवातीला झालं होतं, परंतु ते पाऊस अति असल्यामुळे ते काय वाचवता आलं नाही. ऑक्टोबरमध्ये पण पाऊस होता, पण कसा मग नंतर मी तिथे शेड काढली, त्याच्यामुळे त्या शेडमधून नंतर हे वाचलेले आंबे आता तयार झाले. असं असे 4 महिने गेल्यात, पुन्हा त्याला आम्ही पाऊस गेल्यानंतर पाणी देतो, खत देतो 2 7 फवारणी झाल्या. मी खर्च पुष्कळ केला, पण तो पहिला मान मला भेटला आंबा पार्सल मार्केटला पाठवायचं. बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.